भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या आपल्यासोबत आहेत. सर, काल नवाब मलिक हे सभागृहात आले, त्याच्यानंतर संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून अजित पवार यांना अशी विनंती केली, असं आवाहन केलं की महायुतीमध्ये मलिकांना आपण घेणं हे योग्य नाही, कसं वाटतं? मी माननीय देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टी बूथपासून तर महाराष्ट्र स्टेटपर्यंत आमचे सारे पदाधिकारी यांनी काल देवेंद्रजींचं अभिनंदन केलं. एक सटीक भूमिका देवेंद्रजींनी घेतली आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आनंद आहे या भूमिकेचा, त्यांनी अभिनंदन केलं आहे. कारण नवाब मलिकजी यांच्यासोबत आमचा काही वैर नाही आहे, ते माझ्यासोबत विधानमंडळात मागच्या 30 वर्षापासून आहे. पण ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले आहे, ज्या पद्धतीचे गुन्हे दाखल झाले, त्या गुन्ह्याला आमचा आक्षेप आहे. आणि जोपर्यंत कोर्ट देशद्रोहाला समर्थन करणे, त्या लोकांसोबत व्यवहार असणे, देशद्रोही लोकांसोबत, या गुन्ह्यात जोपर्यंत नवाब मलिक बाहेर येत नाही तोपर्यंत त्यांना महायुतीत ठेवू नका असं पत्र देण्याची हिंमत देवेंद्रजीमध्ये आहे. आणि हेच आमच्याकरता असेट आहे. देवेंद्रजी अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी, अत्यंत प्रभावी नेते आहे. त्यांच्या नेतृत्वाला आम्ही सलाम करतो, त्यांनी ही भूमिका घेतली आहे. आणि अजितदादासुद्धा प्रगल्भ नेते आहे, महायुतीची भूमिका त्यांना समजतं, ते सुद्धा याचा विचार करतील. पण सर, ज्यांच्यावरती आरोप केले गेले होते असे नेते आहेत जे आज तुमच्यासोबत सत्तेमध्ये आहेत, मग तुम्ही त्यांचा का विरोध करत नाही, फक्त मलिकांचाच का विरोध करत आहात, असा एक प्रश्न जो आहे तो ठाकरे गटाकडून आता उपस्थित केला जातोय आणि ट्विटच्या माध्यमातून तुम्हाला हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला. एखाद्या व्यक्तीवर आरोप असणे आणि दुसऱ्या प्रकारचे आरोप करणे, नवाब मलिकजी यांच्यावरचे आरोप आणि बाकीचे आरोप यांच्यामध्ये फरक आहे. देशद्रोह करणाऱ्यांशी संबंध असणे हा आरोप वेगळा आहे. हा देशाच्या सुरक्षा आणि देशाच्या आपल्या संबंधित आहे. आणि बाकी आरोप हे भ्रष्टाचाराचे आहे, हे आहे, ते आहे, ते सिद्ध होते. भ्रष्टाचाराचे आरोप हे गंभीर नाही असं तुम्हाला वाटतं? गंभीर आहेच, मी गंभीर नाही असं म्हटलं नाही. जे आरोप आहे ते आरोप वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. काही लोकांकडे आरोप झाले पण सिद्ध झाले नाही, काही लोकांवर आरोप केले गेले पण त्याचे जे काही समोर त्याच्या शिक्षा होतील वगैरे जे काही होईल. पण मला असं वाटतं या घटनेशी त्या घटनेचा संबंध जोडू नये. नवाब मलिकांची केस वेगळी आहे, इतरांची केस वेगळी आहे. आणि त्यामुळं ज्यांचा भ्रष्टाचार सिद्ध होईल तेही बाहेर जातील. पण आज आरोप आहे म्हणून त्यांना घेऊ नये हे बरोबर नाही. यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, यांच्यावर जेल झाली आहे, जमानत ही मिळाली आहे काही मुद्द्यावर, हेल्थच्या मुद्द्यावर. त्यामुळं जे आम्ही कुठल्याही जाती धर्म पंथाच्या आधारावर हा निर्णय देवेंद्रजीने केला नाही आहे. देवेंद्रजीने आधीच पत्रात स्पष्ट केलं आहे की नवाब मलिक यांच्यासोबत आमचा काही व्यक्तिगत राग नाही आहे, व्यवस्थितपणे आमचे संबंध आहेत. पण जे काही आरोप आले आहेत किंवा जे काही ठपका ठेवण्यात आला आहे तो कोर्टातून मला वाटतं निर्दोष झाल्यावर नक्की ते महायुतीमध्ये येतील. मलिकांची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांना जामीन मिळालेली आहे, मात्र आता आपण पाहतोय की ते सभागृहामध्ये येत आहेत आणि या ठिकाणी ते इतरांशी बोलत आहेत. आता त्यांची प्रकृती बऱ्यापैकी जी आहे ती ठीक होताना दिसत आहे, तर आता त्यांची जामीन रद्द व्हावी म्हणून तुम्ही मागणी करणार आहात का? कारण मोहित कंबोज यांनी देखील अशा पद्धतीने एक ट्विट केलेला आहे. असं आहे, ह्या बाकीच्या गोष्टीबद्दल माझा काही आज संबंध नाही आहे. मी तुम्ही विचारताय तेवढं सांगितलं आहे, पुढची भूमिका काय ते जरा चर्चा करू आपण. पण आज एवढाच विषय आपल्या समोर आहे की महायुतीमध्ये नवाब मलिक का नाही आहे, देवेंद्रजींनी जे पत्र दिलं ते का दिलं आणि कशाकरता दिलं. भारतीय जनता पार्टी देवेंद्रजीचं अभिनंदन करते. सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर त्यांचं असं म्हणणं आहे की नवाब मलिक यांच्यावरती जे आरोप झालेले आहे, ज्या कलमांतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि जे नेते आमच्यासोबत सध्या ज्या भ्रष्टाचाराचे ज्या नेत्यांवरती आरोप झालेले आहे, त्या दोन्ही आरोपांमध्ये खूप फरक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून आम्ही नवाब मलिक यांचा जो आहे तो विरोध करत आहोत, जातीमुळे आम्ही विरोध करत नाही असं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र ज्या नेत्यांवरती ऑलरेडी याआधी देखील भाजपच्याच नेत्यांनी अनेक आरोप केलेले होते, प्रफुल्ल पटेल असतील, अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, त्याचसोबत देसाई सरनाईक असतील, यांच्यावरती भाजपच्याच नेत्यांनी अनेक आरोप केलेले होते. मात्र त्यांचा विरोध का करत नाही, फक्त मलिकांचाच का विरोध केला जातोय असा प्रश्न आता ठाकरे गटाकडून, त्याचसोबत महाविकास आघाडी सरकार महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जातोय.